नमस्कार मित्रांनो मी सुनील राठोड माहिती हवी या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो घरकुल योजना ग्रामीण दोन हजार बावीस घरकुलचा लाभ आता अपात्र लाभार्थ्यांनासुद्धा भेटणार आहे मित्रांनो मला एक सांगायचं आहे एका ग्रामपंचायतच्या माध्यमातून जवळपास एक हजार फॉर्मपैकी जवळपास तीनशे ते चारशे लाभार्थ्यांचं अपात्र यादीमध्ये नाव आलेलं आहे इनाकारण ते बी मग हे जे चूक एन आय सी प्रणालीच्या माध्यमातून झाली असेल किंवा सिस्टीमच्या माध्यमातून झाली असेल तर परत तुम्हाला या ठिकाणी लाभ घेता येतं हे कशा पद्धतीनं घेता येतं या सर्व गोष्टींची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहात मित्रांनो व्हिडिओ कट करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्ही बेघर असाल जर तुम्ही घरकुलपासून वंचित असाल तर तुम्हाला घर याच्या माध्यमातून मिळेल जेणेकरून मी माहिती सांगलेली थोडक्यात तुमच्या कामाला ठरेल यासाठी मी आजची माहिती तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो ज्यांचे नाव प्रपत्रक डमधून योग्य असूनही वगळी असतील त्यांना परत एक संधी देण्याबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा चालूच आहे त्यामुळे त्यांनी गोंधळून न जाता बिंदास्तपणे न राहता त्यांनी काय करायचं आहे तुमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून तुम्ही स्वतः एक तुमचा स्वयंघोषणापत्रकचा फॉर्म भरून पंचायत समितीमध्ये एक ग्रामपं ग्रामपंचायतमध्ये एक या ठिकाणी देऊन टाकायचं आहे देऊन टाकल्याच्यानंतर परत तुमच्या ज्या जे सोयी घोषणापत्रावर परत सर्वे होईल तुमची त्या ठिकाणी पाहणी केली जाईल म्हणजे तुम्ही सर्वे केला तुम्ही स्वयंघोषणापत्रक दिलात ते ते तेरा जाचकआटीमध्ये मी बसत नाही आहे मग ते तेरा जाचकवाटी आटी, आटी वगैरे जे स्वयंघोषणापत्रकचा फॉर्म एक पहिले आपण व्हिडिओमध्ये ते सांगलेला आहे मग तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या तुम्हाला व्यवस्थित व्यवस्थितरित्या समजून येईल आणि मित्रांनो मला एक सांगायचं आहे परत जर तुम्हाला इथं घरकुल जर पासून जर तुम्ही खरंच वंचित राहत असाल तर वंचित राहू नका तुम्हाला घर मिळतं नक्की तो स्वयं घोषणापत्रक फॉर्म भरून घ्या दोन हजार चोवीसपर्यंत ही योजना आता कंटिन्यू आहे धन्यवाद तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर